हॅलो फ्रेंड्स रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सोया चम्प्सपासून एक मस्त आणि हेल्दी अशी रेसिपी बनवतो आहे जी की सगळ्यांना खूप आवडेल जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी थोडंसं गरम पाणी घेतलं यामध्ये एक वाटी सोया चंक्स घालायचे आहेत आणि हे दहा मिनिटे यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत दहा मिनटानंतर हे व्यवस्थित भिजले की यातलं आपल्याला अशा पद्धतीने हाताने थोडंसं प्रेस करून यातलं पाणी काढून घ्यायचं आहे या सगळ्यातलं पाणी काढल्यानंतर हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि जाडसर असं वाटून घ्यायचं आहे हे मी इथे अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे हे मी आता एका बाऊलमध्ये काढून घेते यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा चाट मसाला बारीक कट केलेला एक कांदा बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे एक चमचा आलं लसूण मिरची पेस्ट घालायची आहे तुम्ही लाल तिखट पण घालू शकता आणि हे सगळं पहिल्यांदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि दोन चमचे बेसन घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करायचं आहे यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे जर हे तुम्हाला जास्त ओलसर वाटलं तर तुम्ही यामध्ये अजून थोडं तांदळाचं पीठ आणि बेसन घालू शकता आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर यातलं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने बाइंड करत आपल्याला याचा गोळा बनवून अशा पद्धतीने छोटे छोटे याचे कबाब बनवून घ्यायचे आहेत हे मी इथे सगळे कबाब बनवून घेतलेत हे आपल्याला दहा मिनिटे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचे आहेत दहा मिनटानंतर एका पॅनमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये हे कबाब घालायचे आहेत आणि मीडियम हीटवरती मस्त असे दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत मीडियम हीटवरती दोन्ही बाजूनी व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचे आहेत मीडियम हीटवरती फ्राय केल्यामुळे आतून देखील व्यवस्थित असे फ्राय होतात तर याला आता मस्त असा कलर आला आहे हे मस्त हेल्दी सोयाबीनचे कबाब तयार आहेत हे तुम्ही सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता खूप हेल्दी आणि चवीला अप्रतिम असे होतात तुम्ही देखील हे नक्की बनवून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त हेल्दी आणि नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद